अगर कर संशोधन केंद्राची एम ए सी एस 1281 व्हेरायटी त्याच्या आता हा बी बी एफ चा प्लॉट आहे तर शेंगांच्या बाबतीत इथं जी आहे ना तर ही सोयाबीनची जात फुटवे करते परंतु शेंगा जी आहेत तर त्या फक्त दोन दोन दाण्याच्याच जास्त प्रमाण जे आहे तुम्ही पाहिलं आता इथं सगळ्या शेंगा जर पाहिल्या प्रत्येक शेंग एक ही असेल ही असेल ही असेल नियर अबाउट 80% शेंगा ह्या फक्त दोन दाण्याच्या आहेत त्याच्यामुळं इथं किती फुटवा झाला किंवा ब्रांचिंग जरी झाली तरी प्रत्येक शेंगा मागे एक जे आहे ते दाणा कमी असल्यामुळं हां 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 हो आता दुसरा विषय ह्याच्यात 28 जुलै म्हणजे लेटची पेरणी आहे असंच एक प्लॉट टाईमली सोयींचा पण आहे तर तिथलाही प्लॉट आम्ही याच्या आधी ह्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे धानोरा खुर्दे इथला तर आता बघू आम्ही इल्ड इस्टिमेशन ह्याचं किती होत आहे काय होत आहे पण सध्याची तरी परिस्थिती अशी म्हणजे 1281 बाबतीत की शेंगांची जी काही दाणे जी काही आहेत तर ते दोन दोनच आहेत त्याच्यामुळे उत्पादनामध्ये थोडाफार कमी होऊ शकतं टाईमली सोईंगचं जे आहे ते पण आपण हे करू ह्याच्यामध्ये